ओ पप्पा इकड़ा कुना तो एडजस्ट करा कुना तो एडजस्ट करो यार तुम करने बाबा राजा बोला हो झालं बघा झालं झालं परवाशी बोला परवाशी चाकण तो उघडच होत थोडा पडला 15-20 मिनिट पडला पाणी पाणी करून गेलं तानुभाई पाटील प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रवचन सेवेसाठी उपस्थित तुम्हा सर्व गावकऱ्यांना सांप्रदायिक श्री गुरु गणेशाय नमः श्री सरस्वती नमः जगदुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज यांच्या चरणावर कोटी कोटी नतमस्तक होते तसेच नाणेसधाम पीठाचे उत्तराधिकारी तथा कार्याध्यक्ष परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणी लीन होते आणि आजच्या आपल्या कुरनूर गावाच्या ग्रामदेवताला सुद्धा मी माझ्या मनापासून नमस्कार करते आज इथं उपस्थित तुम्हा सर्वांना सांप्रदायिक श्री गुरुदेव आपण सर्वप्रथम ज्या माऊलींच्या प्रथम स्मरणानिमित्त सगळेजण एकत्र जमलोय अशा त्या ज्या आपल्या सुरेश दादांच्या आई साहेब आहेत ज्या तानाबाई पाटील तर खरंच माऊली म्हणजे स्वामीजी नेहमी म्हणतात बघा आध्यात्मिक शाळेत की असे काही असतात म्हणजे ज्यांना वारसाच लागलेला असतो सगळ्यांच्याच प्रथम ह्याच्या निमित्त किंवा वर्षश्राद्धानिमित्त असे कार्यक्रम होत नाहीत धार्मिक कार्यक्रम पै पाहुणे येतात जेवतात आहेर पाणी करतात आणि जातात पण काही असे पुण्यात्मेच असतात की ज्याच्या कार्यक्रम म्हणजे गेले तरी सुद्धा ते त्यांच्या आठवणी सोडून जातात आणि त्या आठवणीत असे आध्यात्मिक कार्यक्रम राबवले जातात कारण तसं नियोजनच त्या विद्यार्थ्यांनी केलेलं असतं
तसं नीतीनं ते ठरवलेलं असतं, कारण ते असतातच तसे पुण्यात्वे. आणि मी परमात्म्याकडे प्रार्थना करते की देवा ह्या ज्यात आजी आईसाहेब आहेत, सुरेश पाटलांच्या ज्या आईसाहेब आहेत, त्यांच्या आत्म्याला अगदी चिरंतन अशी शांती लाभो. त्यांच्या आत्म्यात ज्या काही त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असत्या त्या सगळ्या पूर्ण होताना त्यांना तिथून त्यांच्या मुलावर कृपाछत्र बरसू दे, आणि तिथून त्यांना कृपाशीर्वाद त्या पाटील कुटुंबावर देऊ दे. कारण असतानाच हे सगळं आध्यात्मिक कुटुंब आहे. भाविक हो, आत्ताच येता येता विषय झाला की आयुष्य म्हणजे काय हो. तुमचं आमचं सगळ्यांचं सेमच आहे, आज आहे तर उद्या नाही, त्याचा काही भरोसा नाही. देवानी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जन्माला, सगळे जीवजंतू आहेत सगळ्यांना एकत्रच जन्माला घातले, पण सगळ्यांपेक्षा वेगळं आपल्याला काहीतरी दिले. काय दिलंय वेगळं? ज्यावेळेस सगळ्यांपेक्षा वेगळं दिलं काय दिलं? बुद्धी दिली, वाणी दिली, मन दिलं. हे कुठल्याच पशु पक्षाला दिलं नाही, जे आपल्याला दिलं. आणि म्हणून त्या परमात्म्याची काय इच्छा की बाबा रे, ज्याला ज्यांनी जन्म घेतला त्याला जायचंच आहे. मृत्यू कुणाला चुकलाय का? राजा असो नाही तर अंक, मृत्यू कुणाला चुकला नाही. ज्याला कुणी आज जाईल तर कुणी उद्या जाणार आहे. म्हणजे सगळ्या जन्म घेणाऱ्या लोकांना हे अगदी त्याचं अशाश्वत म्हणजे एकदम असं शाश्वत असं हे सत्य आहे की कधी नाही कधी मृत्यू येणार आहे. पण ह्याच्यातनं सुद्धा आपल्याला देवानी एक बोनस दिलाय, किंवा आपल्यासाठी एक वेगळं दिलंय, ते म्हणजे मन, बुद्धी आणि वाणी. आणि परमात्म्याची इच्छा काय की ह्याच तीन गोष्टीचा वापर करून आपण आपल्या आयुष्याचं सार्थक करून घ्यायला पाहिजे. कारण जी ही वाणी, ही मन, ही बुद्धी इतर प्राण्याला दिली नाहीये, जी आपल्याला दिली. आणि म्हणूनच ह्याच बुद्धीच्या जोरावर आपण ह्या सगळ्या प्राण्यांमध्ये श्रेष्ठत्व निर्माण केले. आणि म्हणून देवाची इच्छा असती की ह्या माणसांनी काय करावं, ह्या मनुष्य प्राण्यांनी काय करावं, तर आपल्या बुद्धीचा वापर करून आपल्या आयुष्याचं सोनं करून ठेवावं. आयुष्य म्हणजे काय? हा काळाचा नित्य नवा जाच आहे. आपण कधी आपल्या मृत्यूच्या छायेकडे वळलं जाऊ, कधी आपण त्या मृत्यूच्या शय्येवर जाऊ, हे कुणाला सांगतात नाही. पण ते करूनही जे आयुष्याचं सोनं करून घेतात, कारण मृत्यू येणार आहे हे खरंय, मृत्यू कुणाला चुकला नाही हे जरी खरं असेल, तरी जे आयुष्याचं सोनं करतात त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या आयुष्याचे सोनं होतं, त्यानंतर सुद्धा. आणि असे ते काही आत्मे असतात की ज्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा की लोक काय करतात, बघा आज आपण तुम्ही आम्ही माझ्या सहित आपण सगळेजण, अर्थात आपण त्या आईसाहेबांना आपण सगळे मनातून त्यांची आठवण करतो, आणि आपण त्यांच्या नावा आज त्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण आज गुणगान करतोय. आध्यात्मिक सगळे ऐकतात म्हणजे त्याचं काय, त्या आत्म्याला तिथं सगळे चांगले विचार चालले ना, आपल्याकडून सगळ्या चांगल्या लहरी चालल्या. आणि म्हणूनच अशा आत्म्याला मुक्ती व्हायला वेळ लागत नाही. आणि अशाच ठिकाणी असं आपण असे हे कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि म्हणून माऊली नेहमी आपली काय इच्छा असती की परमात्माने काय की देवा तुला हे आम्ही जे जीवन दिलंय, हे जे आयुष्य दिलंय, हे काय तर हे तुला बोनस आहे. आयुष्य म्हणजे काय? ही जसं बघा, हे काय लोभाचं कमळ आहे. आयुष्य म्हणजे रोज लोभाचं कमळ म्हणजे काय? काय होतं? इतकं सुंदर ते कमळ फुललेलं असतं, त्याच्यात तो भोवरा काय करतो, भोवरा कुठला भुंगा पण लाकूड भोर पोखरणारा भुंगा, जो असा टणक मधला टणक लाकूड पोखरतो तो भुंगा काय करतो, त्या छोट्याशा नाजूक अशा कमळात अडकून पडतो. आणि आपलं आयुष्य त्या भुंग्यापेक्षा वेगळं काहीच नाहीये. आपणही ह्या प्रपंचरूपी कमळात, लोभाच्या कमळात काय करतो, अडकून पडतो. हे देवाने दिलेलं हे आयुष्याचं आपण सोनं करत नाही. आणि काय होतं मग? त्याच्यात अडकून पडतो. जसं त्या भुंग्याची होती गोष्ट, मकरंद आस्वाद घेण्यासाठी तिथं जातो पण विसरतो की आपल्याला ह्या कमळातनं बाहेर यायचंय, मकरंद सेवन करून झाल्या व्हायचंय, तो ह्या नादान विसरतो. आणि काय होतं? कमळाच्या पाकळ्या झाकल्या जातात आणि थोड्या वेळी हत्ती तिथं त्या पाणी प्यायला येतात आणि त्या हत्तीच्या पायाखाली त्या कमळाचा काय होतो तर दबून मृत्यू होतो. तुम्ही आम्ही ह्याच्यापेक्षा वेगळे काही नाही. हे आयुष्यरूपी कमळ आपल्याला दिलेलं आहे, पण आपण काय करतो ह्याचा आस्वाद घेऊन, नाही बाबा आस्वाद घेतलाय आता बस झालं, आता आपण आपले बाकीचे कर्म करा असं आपण करत नाही. आपण काय करतो तर ह्या संसारूपी प्रपंचातच अडकून पडतोय. आणि म्हणून मग ते कमळ कधी बंद होतं आणि कधी आपण हत्तीच्या पायाखाली म्हणजे काळरूपी हत्तीच्या पायाखाली तुडवलं जातो हे तुम्हाला आम्हालाही कळत नाही. आणि म्हणूनच हे जे आयुष्य हा जो नरदेह आहे, भाविक 83,99,999 वेळा जेव्हा गर्भवास भोगावा तेव्हा हा नरदेहाचा प्रपंच आहे. आता सहजासहजी नाही मिळाला अहो, एक गर्भवास भोगायचा म्हणलं तर तुम्ही आम्ही आता माझी दादानी ओळखून देताना सांगितलं की मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे. एकच जर प्रसव वेदना बघितली, एकच डिलिव्हरी बघितली, त्या आईला आणि त्या बाळालाच माहित असते की त्या वेदना काय असतात. जितक्या वेदना आईला असतात तितक्याच वेदना त्या आत्म्याला सुद्धा असतात. ते सुद्धा कधी एकदा ह्याच्यातनं ह्या कुडीतनं बाहेर पडून आणि मी मोकळा श्वास घेईल असंच बोलत असतं, पण आपल्याला त्याच्या वेदना कळत नाहीत, आपल्याला फक्त आईच्याच वेदना दिसतात. आणि असं 83,99,999 वेळा गर्भवास भोगायचा आहे तेव्हा हा नरदेह, मग असंच घालवायचं एवढं ह्याच्याने मिळालेला तर नाही.
आपण असा न झालं तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे तर ह्या निर्देशात आपण सोनं करायला पाहिजे. कारण जर तुम्हाला आत्ता हा दिलेला चान्स आत्ता दिलेली संधी जर तुम्ही याचं सोनं केलं नाही तर पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठर शयनम परत हा गर्भवास आपल्याला भोगावला नाही. ह्या जन्मात येऊन जर तुम्ही तुमच्या आयुष्याचं सोनं केलं तर परत हा गर्भवास नाही. आणि म्हणून आपण त्याच्यात काय करायला पाहिजे तर आपल्या आयुष्याचं सोनं करून मिळते. पण आपण हे करतच नाही मनुष्य प्राणी. कारण आपल्याला जरी हे कमळ मिटणार आहे हे माहित असलं कुणाला माहित नाही इथं एक दिवस आपल्याला जायचंय ते सगळ्यांनाच माहित आहे. पण आपण रोज मृत्यूचं त्याचं आठवण करून जगतोय का? नाही जगत. कारण आपल्या आपण मस्तपणे जगतो मस्तवालपणे जगतो जेव्हा येईल तेव्हा बघू. आत्ताच काय करायचंय ठीक आहे ना. असं मी असं म्हणणार नाही की तुम्ही रोज त्याची आठवण काढून कुडत कुडत मरा. पण मस्तवालपणे पण जगू नका. देवाने जो आता इतका अनमोल असा निर्देह दिलाय त्याचं सार्थक करून घ्या. पण आपण त्याचं सार्थक न करता आपण काय करतो तर आपण त्याची आयुष्याचं सगळं मातेर करून टाकतो आणि नको त्या गोष्टीच्या नादाला लागतो. भाविक होईत एक छोटासा दृष्टांत मला सांगावा असा वाटतो. एकदा गंधर्व लोक आपल्या नदीच्या किनारी सगळेजण असेच फिरायला आलेले असतात. मग एक सात आठ गंधर्व असतात ते. मग गंधर्व काय करतात ते तिथे त्यांची साधना वगैरे चालू असती त्याच वेळेस त्यांच्या लक्षात येतं की एक मोळी विक्या तिथं झाड तोडायला आलेला आहे लाकूड तोडायला. आणि मग ते विचार करताना ते मोळी विक्या तिथं आल्यावर ते गंधर्व म्हणतात की आपली सेवा करायला हा माणूस प्राणी चांगलाय आपण ह्याला जाऊन बोलावं ह्याला जाऊन भेटावं आणि ह्याला सांगावं की तू थोडा दिवस आमच्यासोबत राहा. गंधर्व त्याला अडवतात म्हणतात बाबा रे मनुष्या तू कोण आहेस कुठून आलाय तू काय कर आम्ही एक आठ दिवस या जंगलात साधना करणार आहे तर आमच्यापाशी तू एक आठ दिवस राहा. तो म्हणतो मला वेळ नाही मला हे लाकडे येऊन बाजारात विकायचे आणि मग त्याच्यावर माझा प्रपंच चालणार आहे. अरे ह्या लाकडांनी तुला मिळणार किती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पोट आम्ही तुला जाताना देऊ. असं म्हटल्यानंतर मग हा माणूस जो असतानाच मुळातच आसक्तीत अडकलेला आहे जो असतानाच मुळात त्याला लोभ आहेच आहे मग म्हणतो रोज विकून 2 रुपये येण्यापेक्षा ह्यांनी एकदाच 10 रुपये दिले तर आपण ह्यांची सेवा करायला काही हरकत नाही. आणि म्हणून तो तिथं थांबतो. थांबतात 8 दिवस त्यांची चांगली सेवा. माणूस तसा तो चांगला असतो माणूस म्हणून चांगला असतो. 8 दिवस या गंधर्वांची सगळी सेवा करतो त्यांना काही हवं नको ते देतो त्यांना स्वयंपाक वगैरे करून खाऊ घालतो. त्यांनी काय केलेलं असतं ह्या गंधर्वांनी मग आता हे निघून जातात ना साधनेला हा एकटाच. मग ह्याला जर समजा काही भूक लागली ह्याला काही खाऊ वाटलं ह्याला काही करू वाटलं तर काय असणार. म्हणून त्यांनी एक लाकडाचं आपल्या मातीचं मडकं त्याला त्या गंधर्वांनी त्या आपल्या त्या माणसाला दिलेलं असतं त्या लाकूड तोडायला. आणि त्याला सांगितलेलं असतं तुझी ज्यावेळेस एखादी काही इच्छा होईल त्यावेळेस तू काय कर तर ह्या मडक्यात हात घाल आणि तू जे इच्छा धरून त्याच्यात हात घालशील ना तू ज्यावेळेस ते हात बाहेर काढशील त्यावेळेस ते तुझ्या समोर उभा असेल. ह्यानी तसा प्रयत्नही करतो छान छान पैकी जे ह्याला कधीच खायला मिळालेलं नसतं हे ते छान तिथं सेवन करतो खातो सगळं आपलं मदिरा पान सगळं म्हणजे जे मागल ते मिळतो. शेवटी माणूस प्राणी षडविकाराने ग्रासलेला त्याची जी इच्छा होती तो ते सगळं व्यक्त करतो. असं करत करत एकदा काय होतं की त्यांचे 7 दिवस साधनेचे संपतात आणि हे माघारी जायला गंधर्व निघतात. मग जाता जाता गंधर्व त्याला म्हणतात तू आता आमची खूप छान सेवा केली आहे तर तू आम्हाला सांग की तुला काय पाहिजे नेमकं तुझे मागल ते आम्ही तुला देतो. मग हे काय म्हणतं शान आम्हाला दुसरं काही नको मला हे मडकच द्या. ते म्हणतात अरे ह्याच्यात काही नाही हे पडलं तर फुटून जाण्यासाठी तू जे मागल ते आम्ही तुला देतोय. कारण तू बघितलेस आतापर्यंत आणि त्यांनी बघितलं असतं म्हणजे ह्या गंधर्वाकडे किती शक्ती असती किती पॉवर असती तरी सुद्धा मला तुमचं काही नको मला हे मडकच पाहिजे. शेवटी आता त्याची बुद्धीच तशी त्याला कोण काय करणार. ते म्हणतात ठीक आहे मडक तर मडक घे आणि त्याला ते देतात तसाच तो म्हणतात आणि गंधर्व त्यांच्या त्यांच्या वाटेने निघून जातात. महाराज मडकं घेऊन गावात येतात. मग ते मडकं इच्छा पूर्ण करणार असतं ना त्यांनी हात घालणार सगळं निघणार. मग आता एका छोट्याशा घरात छानपैकी वाडा तयार होतो नोकर चाकर सगळ्या जागच्या जागेवर सगळ्या गोष्टी. मग आता 4 लोक असतात आपले आमच्या लक्ष्मण भाऊ सारखे मित्र म्हणजे लक्ष्मण भाऊ चांगले आहेत म्हणा बाकीच्या लोकांचे असतात. मग ते असे मित्र त्याच्या कडेने गोळा होतात त्यांना जाणून घ्यायचं असतं भांडण काय आहे नेमकी. 8 दिवसापूर्वी तर ही लाकडं तोडायला जंगलात गेला होता आज लगे एवढं लघुपती होऊन कसं आपल्याला पण बरेच जण शंका येते ना सापडलं बिपडलं काय कुठं काय म्हणतात माणसं लगेच जरा सापडलं काय बघा. तशी त्यांच्या पण डोक्यात जरा शंका येते की नेमकं झालंय काय आणि म्हणून ते काय करतात ते ह्याच्या घरी यायचं ठरवतात. आधीच मरकट त्यात मद्य प्याला समजलं ना बरं. त्यामुळे विषयच संपला की आधीच माकड आहे त्यातनं पिलं बरं पण विषय तिथं संपला. हे माणसं आले 4-5 मित्र चांगले साहेब म्हणले काय साहेब म्हणले होतं हे अजून जरा जास्त चढलं कसं काय एवढी काय भानगड तुमच्या यशाचं रहस्य काय.
नशे तुमच्या सरकारला कळत नसते म्हणलं ते काही ठराविक लोक असतात त्यालाच परमात्म्याने निवडलं असतं या यशाच्या रहस्यासाठी तुम्हाला सांगून ते कळणार नाही म्हणजे ठीक आहे म्हणजे तरी पण एक मित्र ह्या नात्याने तू नेमकं काय केलं हे सांगावं आम्हाला म्हणजे काल परवापर्यंत तुला भाकर खायची पण पंचायत होती तू ज्यावेळेस रानात जावं लाकडे देणार ती विकावी आणि तेव्हा तू खावी आता नेमकं असं घडलं काय की तू एकदम अचानक एवढा काया पलट झाला मग मात्र साहेब जरा थोडेसे चढले आपल्याला पण बरेच जण चढवतात बघा त्यावेळेस आपण लगेच चढतो म्हणजे आपल्या शेवटी माणसाचा तो स्वभावच आहे आपला तो दोष नाही आपल्या येतानाच बुद्धीचा दोष येतो साहेब चढले साहेबांनी मग घेतलं सगळ्यांनी मिळून आपल्या मित्रमंडळीने मग सगळे लागले नाचायला मग आता तरी सांगा म्हणले नेमकं माझ्या यशाचं हे रहस्य म्हणले मडक मातीच हे कसं काय रहस्य काय पण बोलता राहू तुम्ही सांगायचं नसतं तर सांगू नका पण खोटं कसं माणसं आपल्याला बरंच जमत कारण विश्वास वाटत नाही आता लोकांना वाटलं की नाही परंडे तर इकडे असेल कसं काय आता आपल्याला गंधर्व नाही आपला गंधर्व इकडे बसलेला आहे ते त्यांना कुठं माहित असते दिलेलं काय ते पण माणसाला विश्वास ठेवायला लगेच पचत नाही ना काही चांगल्या गोष्टी माणसं विश्वास ठेवत नाहीत मडक शक्य नाही म्हणले हे तुम्ही काय तर खूप सांगताय अहो हेच ते मडक आहे म्हणले तुम्हाला पाहिजे तर मी डेमो करून दाखवतो म्हणजे आपल्या भाषेत डेमो त्याच्या भाषेत प्रात्यक्षिक करून दाखवतो म्हणले बघा म्हणले हात घातला त्यांनी द्या म्हणले दोन बाटल्या मोठ्या मोठ्या खंबा सगळे तयारीतच होते आले की बाटल्या बाहेर पुरणपोळीचं जेवण लगेच तयार म्हणजे ते कामधेनू टाईपच ते मडकं होतं सगळं झालं मग ह्याने घेतलं ते मडकं अजून डोक्यावर घेतले सगळ्यांनी ह्याची वाहवा केली मग नाचायला लागले आता तुम्हाला काही सगळ्यांना बाकी सांगायला नको घेतल्यानंतर कसे नाचतात माणसं ते आपल्याला सगळ्यांनाच अनुभव आहे आपण कधी नाही कधी बघितलेले असे माणसं पडलं खाली फुटलं की आता काय करतो आता कारण त्यांनी चान्स दिला होता आता डोक्याला हात लावून रडत बसलं आता दुसरं मडकं द्यायला ते पुन्हा गंधर्व यावत की गंधर्वांनी चान्स दिला होता तुला जे पाहिजे ते माग म्हणून सांगितलं होतं हे अविनाशी आहे हे कधीतरी फुटणार आहे हे त्याला उजवून सांगितलं होतं पण त्याला तेव्हा त्याचा विश्वास पटला नाही कारण हात घातल्या की ह्यातनं काही पण मिळते ह्याच्यापेक्षा वेगळं मला अजून पाहिजे काय असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी शेवटी त्यांनी कितीही त्यांना रिक्वेस्ट केली स्वतः ते गंधर्वांनी त्यांना सांगितलं की नाही बाबा हे तू मागू नकोस ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी माग पण त्यांना ते पटलं नाही आणि त्या माणूसपणाने काय केलं की त्याला कुरतोड्याने ते मातीचं मडकंच मागितलं आणि शिव एक दिवशी काय झालं ते मडकं फुटलं भाऊजी भाविको तात्पर्य सांगायचं काय तुमची माझी वेगळी काय अवस्था होती हे शरीर म्हणजे काय आहे परमात्म्याने दिलेलं हे मातीचं मडकं तर आहे हे आज ना उद्या नाश पावणार आहे पण आपल्या ते लक्षात येत नाही कारण मी आज जर माझ्या अंगात कुवत आहे माझ्या अंगात आज धमक आहे मी जिथं जाईल तिथं काम करून कमवू शकते खाऊ शकते मला आज पैसा अर्थ मिळेल माझी फॅमिली आहे पूर्ण मला दोन लेकरं आहेत माझा सगळा प्रपंच आहे मला 10 एकर जमीन आहे 12 एकर जमीन आहे ह्याच्यावर आपण काय करतो सगळं ते ह्या शरीराला अगदी ज्यांनी दिलं त्याला सुद्धा विसरतो आणि फक्त ह्याचं कोड कौतुक करायला लागतो आणि ज्यावेळेस हे पडतं ज्यावेळेस हे फुटतं तोपर्यंत त्यांच्यासारखाच वेळ झालेला असतो उशीर झालेला असतो आता मात्र देव परत तुम्हाला चान्स देत नाही बघा 32 दात तुमच्या तोंडात आहेत एक पडला तर परवा डॉक्टरने माझे 7000 रुपये घेतले कॅप बसवायला 32 दिलेत फुकट त्यांनी किती घ्यायला पाहिजे होते पण आपल्याला त्याची किंमत नाही कारण आपलं ह्याच्यापेक्षा वेगळं नसतं आणि म्हणूनच आपण जर अशा वेळेस जर आपण या नरदेहाचं जे मिळालेलं आपण आपल्याला जे नरदेहाची जी देणगी मिळाली आहे ही अनमोल अशी देणगी जी आपल्याला देवाने ठेवा ठेवलाय ह्याचं जर तुम्ही ह्याच जन्मात सोनं करून घेतलं ह्याच जन्मात त्याचं सोहित करून घेतलं तर नक्कीच तुम्हाला परत ह्या जन्म मृत्यूच्या चक्रात अडकले नाही आणि म्हणून देव आपल्याला प्रत्येक वेळेस कुणाच्या नाही कुणाच्या माध्यमातून सांगत असतो बाबा रे अजून वेळ गेली नाही कधी आमच्या अविनाश पाटील सर येतात सत्संगाला चला आरती सुरू झाली तिथं चला कधी आमचे हे उमे हे भाऊ येतात लक्ष्मण भाऊ येतात चला हो आज तिकडे जायचंय कधी आमच्या ह्या अश्विनी ताई येतात देव कुणाच्या नाही कुणाच्या पाहण्याने तुमच्यापर्यंत तो माणूस म्हणजे तो निरोप पोहोचवत असतो की चला अजूनही अलौकिक देणगी अजूनही वेळ गेलेली नाही हे मडकं कधीही फुटू शकतंय आत्ता सुद्धा जपा पण आपण मनुष्य प्राणी ते बोलायला नसतो आपण ते ऐकायला तयार नसतो कारण आपल्याला मात्र पुनरुपी जनन पुनरुपी मरण पुनरुपी जननी जेठ रशयन हेच आपल्यात गेलं असतो कारण कुणी कुणाचं नसतं कोण असतं कुणाचं फक्त जो माणूस येतो तो एकटाच असतो आणि एकटाच जातो आपण जे हे सगळा प्रपंच तयार केलाय जग हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोण
जोपर्यंत तुम्ही त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करताय, जोपर्यंत तुमच्या शरीरात प्राण आहे, जोपर्यंत तुमचं शरीर बळकट आहे, जोपर्यंत तुम्ही कोणाची तरी मदत करू शकता, घर पोसू शकता, तोपर्यंत घरातले सगळे एके दिवशी तुम्ही कधीतरी माझं नाही दुखतंय म्हणून उगीच नाटक करून 2 दिवस बिछाण्यावर झोपा. बायको सुद्धा म्हणते आता निघा बाहेर खायचं काय. तो तिचा दोष नसतोच मुळात, कारण प्रपंच सगळा तुमच्यावर चालू असतो. किंवा एखादी जरी हिरी म्हणली 2 दिवस मी आज स्वयंपाकच करत नाही, मला लय दुखतंय, तुम्ही काय म्हणताल, बाद झाली नाटकं. कारण आपलं आपण एकमेकाला काय अटॅच आहे, कारण आपण एकमेकाच्या उपयोगी पडतोय. आपली बायको आपल्यासाठी काहीतरी करते म्हणून आपलं तिच्यावर प्रेम आहे, आपला नवरा आपल्यासाठी काहीतरी करतोय म्हणून आपलं त्याच्यावर प्रेम आहे. वास्तविक आपलं त्या शरीरावर प्रेम नसतं, त्यांनी जे आपल्यासाठी करतात त्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं. आणि म्हणून संत तुकडोजी महाराज इतके सुंदर म्हणतात बघा, अंती जाशील एकलाच प्राण माझे माझे म्हणून, अंती जाशील एकलाच प्राण माझे माझे म्हणून, नाही रे नाही तुलाचे कोणी, नाही रे नाही तुलाचे कोणी, अंती जाशील एकलाच प्राण माझे माझे म्हणून, अंती जाशील एकलाच प्राण माझे माझे म्हणून, नाही तुझी दोन
सांगितलंय तुकडोजी महाराजांनी ह्या अभंगात, नाही रे नाही कुणाचे कोणी, कोणी कुणाचं, कुणीच नाही कुणाची बहीण कुणाचा भाऊ, ज्यावेळेस वेळ पडल त्यावेळेस सगळ्या नात्यांची ओळख होती आणि त्यावेळेस लक्षात येतं नाही रे हे जितक्या दिवस माझ्या बरोबर बांधून होते हे माझ्या मागं होते हे माझ्यासाठी नव्हते तर माझ्याकडे असणाऱ्या पद प्रतिष्ठा पैशावर होते, हे माझ्यासाठी नव्हतेच हे मुळात माझ्या रक्त संबंधातले नाते संबंधातले पण हे फक्त माझ्यासाठी काहीतरी मिळण्यासाठी होतं. आपण ज्यावेळेस जातो रडतात माणसं नाही असं नाही, भरपूर रडतात दहाई मुकून रडतात, पण ज्यावेळेस घरी जातात आंघोळ करतात आणि लगेच फळ्याने त्यांचा तो दोष नसतो कारण हा शेवटी शरीराचा नियम आहे, आपल्याला खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग ह्या जर सगळ्या गोष्टी असेल तर कशासाठी आपण हे करायचे असं, जर हे सगळे नातेवाईक सगळे आत्ता इष्ट मित्र मंडळी आई हा पैसा धन दौलत जर सगळं जाग्यावर ठेवायचंय तर का आपण अजूनही शान होत नाहीये. आपण आज ज्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ज्या आईंच्या जमलोत त्या आईंना वाटलं होतं का की मी हे सगळं ठेवून माझ्या मुलांच्या ताब्यात देऊन निघून जाईल, नव्हतं. पण ज्यावेळेस बोलवणं येतं त्या ईश्वराचं, ज्यावेळेस ते म्हणते की बाबा रे इथला तुझा कार्यभार आता आटपलाय, तुझ्यासाठी आता वेगळे काहीतरी नियोजन आहे, तुझ्यासाठी वेगळं काहीतरी, तर जसं आहे तसं जाग्यावर ठेवून जावं लागतं. बऱ्याचदा तुम्ही आम्ही ऐकतो की जेवत्या काठावरच अटॅक आला हो, किती जण झोपीतच गेलो पांघरून काढलं तर गेलेलंच होतो. आपल्यासाठी तो आश्चर्य असतो पण ते देवानी त्या नीतीने ते लिहून ठेवलेलं असतं, त्या नियतीचा तो धर्मच असतो, तिच्या त्या विधिलिखित असतं की कुणाला कधी कसं कुठं कधी येणार आहे. हे तुम्ही आम्हाला वाटतं फक्त आपण आश्चर्यचकित होतो की नाही नाही असं व्हायला नाही पाहिजे होतं, पण हे सगळं विधिलिखित असतं. आणि मग एवढं सगळं करून जर आपल्याला जर शेवटी मृत्यूकडे जायचंच आहे, आपल्या हे आयुष्याची ही लुकलुकणारी ही ज्योत आहे की जे आपण सगळ्या एवढं त्याच्यात सगळ्या त्या ज्योतीत जे प्रकाशमान होऊन आपण हे आयुष्य जगतोय, ही जीवनाची लुकलुकणारी ज्योत त्या मृत्यूच्या गडद छायेत कधी गडप होते हे तुम्हाला आम्हाला बी कळत नाही. होत्याचं नव्हतं होऊन जातं, आयुष्य हे पाण्याचं बुडबुड्यासारखे भाविक हो. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपल्याला अशी काही गोष्टी अशी कीर्तन प्रवचन अशा आध्यात्मिक ठिकाणी ज्यावेळेस आपल्या कानावर पडेल त्यावेळेस आपण ती तिथं जायला पाहिजे. का आपल्याला काही टाळकुटत बसून संन्यास घ्यायचा नाही, पण आपल्याला त्यावेळेस प्रकर्षाने जाणीव होती की हा जो अनमोल असा निर्देह आपल्याला त्या परमात्म्याने दिलाय हे फक्त प्रपंच करण्यासाठी नाही तर त्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी. ही एक आपल्याला दिलेली संधी आहे की तुला एक संधी दिली, ह्या संधीचं तू शोषण कर, हे कर. स्वामी नेहमी म्हणतात बघा की प्रपंच सगळेच करतात, कुत्र मांजर सुद्धा प्रपंच करतात आपल्याला सगळ्याला माहित आहे, मग त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काहीतरी करायचंय आणि त्यांच्यात आपल्यात काहीतरी फरक असतो. आणि म्हणूनच तुकडोजी महाराज त्यांच्या शेवटच्या चरणात काय म्हणतात की एका जनार्दनी मणी धरारे हरिनामाची गोडी. जर ह्याच्यातून तुम्हाला वाचायचं असेल, ह्याच्यातून आपल्याला बाहेर निघायचं असेल तर आपण हरिनामाची गोडी धरली पाहिजे. जर हरिनामाची गोडी धरली तर हा जो अनमोल असा नरदेह तुम्हाला दिलाय ह्या नरदेहाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. पण तुम्ही आम्ही हे कुठपर्यंत आपल्या लक्षात येत नाही, जेव्हा शेवटच्या टोकापर्यंत आपण जात नाही तोपर्यंत हे लक्षात येत नाही, कारण आपल्या अंग डोळ्यावर ती धुरी असती, प्रपंचाचा धूर असतो तो एक आलेला. उद्या सकाळी उठला की कुणी भांडायला लागे बघता येईल पुन्हा कधी काय होईल ते होईल, सगळ्यांना जायचंय मला पण जायचंय. क्षणापर्यंत समाधान आणि शांततेने जगण्याचा प्रयत्न करा आणि दुसऱ्यांना सुद्धा तसंच जगायला द्या. म्हणजेच काय बघा भाविको, त्याच्यात माझे जगद्गुरू श्री आपल्याला शिकवण देतात की तुम्ही सगळा दुसऱ्याला जगवा, स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. आपण हे रोजचं आयुष्य जगताना आपण त्या शिकवणीचा अवलंब करतोय कितीतरी वेळा, पण आपण हेतू पुरस्कार बऱ्याच वेळा त्या गोष्टी विसरतो, आपल्या ते डोक्यातही येत नाही कारण आपल्याला आज आहे उद्या नाही ह्याची आपल्या डोक्यात जाणीवच नसते. हा अनमोल असा एवढा सुंदर असा नरदेह त्या देवाने दिलाय, पण तुम्ही काय आपण काय करतो त्या नरदेहाचं, तर मातेर करून टाकतो, त्याचा उपयोग करत नाही आणि मग म्हणत परत आपल्याला आहेच गटांगाळ्या खायच्या रोजच्या. आणि मग आपल्याला काय त्यावेळेसचा जन्म माहित नाही. मला वाटतं कालच्या का परवाच्या आध्यात्मिक शाळेत माऊलींनी सांगितलं की आत्मा अविनाशी आहे, तो कुठंच जात नाही. तुमच्या तुम्हाला प्रत्येक शरीर मरतं, शरीराचा अंत्यसंस्कार करतात, आत्म्याचा करत नाही. आत्मा असतो, एका कुडीतनं दुसऱ्या कुडीत जातो. मग जर आत्मा आहे ह्याचा अर्थ आपण आत्ता जे कर्म करणार आहेत ह्याचा आपल्याला फेड. माऊलीने आज सांगितलं कित्येकांना मुलं मनमतीमध्ये जन्माला येतात, कित्येक लोक म्हणतात आम्ही आयुष्यभर सगळं इतकं देवधर्म करत आलोय आमच्या पोटी असं का. त्या शरीराचा त्या आत्म्याचा तो भोग असतो आणि ज्यांच्या पोटी ते जन्म घेतलंय त्यांचंही आदल्या जन्मी काहीतरी त्यांनी करून आलं असते, म्हणून ह्या जन्मात ते तुमच्या पोटी तसं जन्माला घेऊन तुमच्याकडून सगळी सेवा करून घेतात. कुठलीच गोष्ट आपली अशी नसते, फक्त आपण ते लक्षात देत नाही. आणि मग मलाच असं का, मीच आता बरं माऊली आज सकाळीच म्हटले
हृदय रोग तो आता इतका कॉमन झालाय, कुणाला बघाल त्याला हृदय रोगच झालाय. पण हे सुद्धा आपल्या शरीराच्या व्याधी सुद्धा अशाच नसतात, हे सुद्धा आपल्या शरीराचं आपल्या आत्म्याचं काहीतरी ते भोग आहे. आपल्याला इतकं सुंदर असं अनमोल नरदेह मिळून जर आपण त्या नरदेहाचं सोनं नाही केलं तर मग त्याच्यात पुन्हा तुम्ही त्या आयुष्याचं परत तुम्हाला तो चान्स नाही. आणि मग परत ह्याच हा जो जन्ममृत्याचा जो फेरा आहे हा फेरा आपल्याला आयुष्यभर तसंच करावा लागणार आहे. हे जे आयुष्य आहे, हे जे नरदेह आहे, हे जे शरीर आहे, हे फार मुश्किलीने मिळाले. ज्यावेळेस पाप पुण्याचा हिशेब होतो आणि पापापेक्षा पुण्याची थोडीशी तरी बाजू ज्यावेळेस जास्त होती त्यावेळेस हा नरदेह मिळतो. आणि मग आपण जर थोडस जरी ह्या जन्मात पुण्य केलं तरी जर आपण ह्या जन्मात पण परत पापच केलं तर परत आपल्याला हा नरदेह मिळणार आहे का? परत आपल्याला हा चान्स नाही. आता एक कुत्रा इथं आला होता बघा, तो पण कुठला तरी आत्माच आहे. आपण काय केलं सगळ्यांनी, लगेच उचला तर त्याला हुसकून लावलं. एक जण बसला नाही तर त्याला हुसकवणार, जसं काय आपल्या सगळ्यांचा तो दुश्मनच होता. आता तो पण एक कुठला तरी आत्माच होता, आपल्याला माहित नव्हतं. म्हणजे आत्मा हा अविनाशी आहे, कुठल्या ना कुठल्या कुडीत तो जातो. मग आपल्याला जर आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्यायचं असेल, आपल्या त्या आत्म्याचं हे सोनं करून घ्यायचं असेल, तर हा जो नरदेहाचा जो प्रपंच आहे, हा नरदेहाचा जो आपल्याला मिळालेला ठेवा आहे, ही अमूल्य अशी जी देणगी आहे, ह्या आयुष्य ह्या देणगीच आपण सोनं करून घ्यायला पाहिजे. पण आपण ह्या बाकीच्या वस्तू जपतो. साडी, आताच साड्यांचा विषय झाला आमच्या महिला मंडळांचा, कारण आमचा महिला मेळावा आहे. 1100 रुपयाची साडी आपण एकदम जीवापेक्षा जास्त जपतो, जपतो की नाही? घडी घालून कपाटात ठेवतो, कारण परत तसं घेणं होत नाही बाबा 1100 रुपयाची. पण ह्या आयुष्य, मी आता म्हणलं एक दात बसवायला 7000 रुपये फक्त कॅप बसवायला, 32 दाताचे करास, मला गणित माझं गणित कच्च आहे. म्हणजे किती ते आपल्या प्रपंचात आहे, आपण त्याची काळजी घेत नाही. आणि म्हणूनच बघा आपण इथे एक छोटासा दृष्टांत बघू. एक राजा असतो, राजा म्हणजे कसा, शीघ्रकोपी. कुणी काय बोललं लगेच चिडणार, दरबारातल्या लोकांना लगेच शिक्षा. ह्या राजाच्या दरबारात एक प्रधानजी असतो, प्रधानजी मात्र राजापेक्षा एकदम अपोजिट. राजा किती जरी चिडला प्रधानजी काही आपला संयम जाऊ देत नव्हता. राजाला माहित होतं की राजा जरी शीघ्रकोपी असला तरी राजा मनाने चांगला माणूस आहे हे त्याला माहित होतं. त्यामुळे प्रधानजी कधी रागाला जात नव्हता, राजावर कधी चिडत नव्हता, किंवा कधी रुसून, अर्थात आता प्रधानाला तो अधिकारच नसतो, पण तरीही त्यांनी कधीच ते व्यक्त पण भावना करत नव्हता. आणि मग ह्या राजालाही आपल्या प्रधानजीची सेवा आवडती, म्हणून राजा काय करतो, प्रधानजीचा सत्कार करायचा ठरवतो. मग एक छानपैकी असं राजदरबार भरलेला असतो, त्या दिवशी आपल्या राजा त्यांच्या राज्य दरबाराचा काहीतरी तो वर्धापन दिन वगैरे असतो. आणि मग राजा विचार करतो, ज्यांनी माझ्या आयुष्यभर एवढी सेवा केली, ज्यांनी आयुष्यभर माझ्यासाठी एवढी सेवा केली, त्याची आपण काहीतरी सेवा करायला पाहिजे ना. आणि मग त्याचा आपण यथोचित असा सन्मान केला पाहिजे. म्हणून प्रधानजी काय, राजा काय करतात, त्या प्रधानजीचा आपल्या भर दरबारात सत्कार करायचं ठरवतात. एक सुंदर अशी रेशमी तलम शाल त्या प्रधानजीसाठी भेट म्हणून आणतात. दरबार भरला जातो, प्रधानजीला बोलवतात, राजे सिंहासनात उठतात आणि प्रधानजीचा सत्कार करतात सगळ्यांसमोर. अगदी भर दरबारात राजाने सत्कार केलाय. मला सांगा, तुमच्या गावच्या पाटलाने सरपंच सत्कार केला तर आपल्याला कसं छान वाटतं की नाही? मग ते तर राजा, राजाने एवढ्या मोठ्या भर दरबार सत्कार केला, प्रधानजीलाही भरून येतं. प्रधानजीचे डोळे पाणवतात आणि आपल्याला माहिती आहे डोळे पाणवले की अजून कुठून कुठून पाणी येतं ते. अजून बऱ्याच ठिकाणी पाणी येतं ना सर डोळे पाणवल्यावर, तसं प्रधानजीचे बी आलं. मग आता ती काय त्यावेळेस काय रुमाल होते काय आपल्यासारखे, मग आता ती ह्याच्यानंतर कसं पुसणार? मग ते आपली शाल आता मला कशी टाकली, तशी शाल टाकली होती प्रधानजीच्या नकळत. आता ह्याच्यात काय सगळेच सारखे नसतात, काही लोक असे बी होते. प्रधानजी सेवा करत झाले म्हणून काय झालं, आम्ही राजदरबारात बऱ्याच दिवसापासून सेवा करतो, सत्कार ह्याचा एकट्याचाच का? राजाने हे चुकीचं केलंय, आमचा सुद्धा सत्कार करायला हवा होता. अशी काही त्या दरबारात माणसं होती, त्यांना कारणच सापडलं. त्यांनी राजाच्या कानात जाऊन सांगतात, राजन तुम्ही प्रधानजीचा एवढा छान सत्कार केला, प्रधानजीला एवढी तुम्ही सुंदर शलम शाल दिली, तुमच्या हातून सत्कार म्हणजे अहो भाग्यच, हा मोका सगळ्यांच्या आयुष्यात मिळत नाही, तो तुम्ही तो प्रधानजीला दिला. पण त्याचं बघा फुटकं नशीब, म्हणजे त्याला किती तोरा म्हणावा लागेल तो, तुम्ही दिलेल्या शालने त्यांनी नाक पुसतो म्हणजे काय, एवढी सुंदर रेशमी शालने त्यांनी नाक पुसावं म्हणजे हा तुमचा अपमान आहे, म्हणजे त्यांनी तुम्हाला कशात समजलं तुमची, तुम्हीच बघा. राजा असताना शीघ्रकोपी असतो, राजाला वाटतं ह्याला कशाने मी पुसावं, पण माझ्या शालनी का? राजा भडकतो, प्रधानजीला बोलून घेतो. ज्या दरबारात त्या प्रधानजीचा सुंदर असा सत्कार झाला असतो, त्याच दरबारात त्या प्रधानजीचा उलटा अजून सत्कार होतो. त्याच्यावर सुंदर असे फुलं पडतात, दरबारात राजा त्याच्यावर कोपतो, नको नको ते प्रधानजीला बोलतात. प्रधानजी असतानाच
सौम्य माणूस असतो, सज्जन माणूस असतो, तो त्यावेळी त्यांना काही बोलत नाही, खाली मान भरून फक्त ऐकतो आणि शांत बसतो. हे सगळं झालेलं दृश्य आता ते बाबा कसे बसलेत, असाच एखादा शून्य माणूस माग बसलेला असतो जो हा सगळा प्रकार बघत असतो. जे सत्कार झालेलाही त्यांनी बघितला आणि फुलं पडलेलीही त्यांनी बघितलेली असते. मग तो उठून उभारतो दरबारात, म्हणतो राजन मला एक थोडस बोलायचंय, संधी मिळेल काय? राजा म्हणतो मिळेल ना, माझ्या दरबारात सगळ्यांना संधी आहे. राजा तसा चांगलाच असतो, बोला. हे मला काय पटलं नाही, हे मला काय तुमचं पटलं नाही. राजा विचारतात काय झालं, अशी कुठली गोष्ट दरबारात घडली की ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास झाला किंवा माझ्या ह्या न्यायावर तुम्हाला संशय आला? प्रधानजी तर चुकलंच, एवढी सुंदर शाल तुम्ही त्यांचा सत्कार केला तर त्याचा त्यांनी मानच राखायला पाहिजे होता. ती शाल त्यांनी सांभाळूनच ठेवायला पाहिजे, कारण ती त्यांच्या आयुष्यातली खूप मोठी पुंजी होती. म्हणून तुम्ही त्यांना शिक्षा केली, हे अगदी योग्य केलं, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी होती. पण राजन मला ही गोष्ट कळली नाही. राजा विचारतो काय झालं? पण राजा तू फक्त एक रेशमी शाल दिली, त्याचा त्यांनी व्यवस्थित वापर केला नाही तर तू त्याला ही शिक्षा दिली. ह्या परमात्म्याने तुला असा अनमोल असा देह दिलाय, तू ह्याचा उपयोगच करत नाही, त्याने तुला किती शिक्षा द्यावी? त्याने तुझ्यासाठी किती शिक्षा तुला द्यायला पाहिजे? कारण तू फक्त तुझ्या रेशमी शालीचा विचार करतोय पण तू ह्या बाकीच्या गोष्टीचा विचार करत नाहीयेस. राजाला काय समजायचे ते समजून जातो, कारण राजा असतानाच बुद्धिमान होता. राजा माफी मागतो, माझं चुकलं म्हणतो, बरोबर मला कळलं, कारण एक रेशमी शाल तू वापरली, तू दिलेली, त्याचा उपयोग झाला तर तुला राग आला. मग त्या देवाला किती राग येत असेल, त्यांनी हे अनमोल असं शरीर दिलंय, तू त्याचा व्यवस्थित उपयोग करत नाही. सांगायचं तात्पर्य भाविक, परमात्म्याने आपल्याला अनमोल असं नरदेह दिलाय, ह्या नरदेहाचं ह्याच जीवनात सोनं करून घ्यायला पाहिजे. पण आपण असं करत नाही, आपण 1000 रुपयाच्या साडीला जगतो. बऱ्याच बायका ती साडी बघता बघता कोट्या गाडीच्या खाली जातात, साडीचा पदर बघता बघता ती स्कार्प गुंडाळलेला धरता धरता ह्या गाडीच्या खाली जातात. कधी कधी गाडी त्याचं असे गळ्याला सुद्धा फासवतात. कितीतरी उदाहरण आपण सहज बघतो, आपल्याला ह्या जोक वाटतो, पण ही वस्तुस्थिती आहे. वस्तुस्थिती आहे की आपण ते बघतो. सेल्फी करताना परवा आमच्या कुर्डोळीच्या रोडला त्या माड्याच्या रेल्वेतनं एक पोरगं खाली पडलं, सेल्फी घ्यायला लागलो रेल्वेतनं उभारून. म्हणजे तुमचा ते फोटो तुमच्यासाठी जास्त महत्वाचा आहे आयुष्यासाठी. म्हणजे नरदेह ह्या जो देवाने दिलाय ह्याची तुम्हाला काहीच किंमत नाही. आणि म्हणून आपण काय करतो तर ह्या नरदेहाचं असंच वाईपट घालवतो. आपण या नरदेहाचं काही त्याची किंमत ठेवत नाही, पण आपल्या ज्या त्या नरदेह दिल्यानंतर ज्या ह्या वास्तू बाकीच्या वस्तू मिळतात, घर असेल, गाडी असेल, बंगला असेल, माडी असेल तुमची, ह्या सगळ्या गोष्टीचं मात्र आपण फार प्रेमाने जपणूक करतो, त्याला फार प्रेमाने जपतो, ह्याचा योग्य वापर व्हायला पाहिजे असं तुम्हाला वापरतो. आपण कष्टाने कमवलेला पैसा असतो, आपल्या सगळ्याची इच्छा असते ह्याचा पैन पैन चांगल्या मार्गाला लागावं. कुणाला वाटतं माझे पैसे वाईट धंद्याला लागावं का? कारण ती तुमची इन्कम असते, ते तुमची प्रॉपर्टी असती, ते तुमचे कष्ट असते. अहो देवाने पण काहीतरी कष्ट घेतला असेल ना आपला हा नरदेह तयार करताना, मग आपण त्याची का जपणूक करत नाही? कारण हा आयुष्य हे जन्म परत परत नाहीये, हा काळाचा नित्य नवाजाच हा आपल्याला रोजच भोगायचा. आपल्यासाठी मृत्यू जर आला तर मृत्यू म्हणणार आहे का नाही? नाही, परांडेताई प्रवचन करे आज नाही न्यायला पाहिजे, उद्या येऊ. आला तो तिथंच, कुणी सांगावं, कुठलं तरी महाराज परवा प्रवचन करता करताच गेले म्हणे. असं आलं तर भाग्याचं आपलं, पण आपलं एवढं भाग्य कुठलं म्हणा, पण कुठेही काही होऊ शकतं. किंवा कुणी म्हणाल का नाही नाही हा राजा आहे ह्याला आज उशिरा नेऊ, किंवा हा भिकारी ह्याला फरफटत नेऊ. एखाद्या राजाला सुद्धा कुठं कधी खितपत, आपल्या लीलामृत ग्रंथात आहे, खितपत पडून जंगलात चढून मेला प्राक्तन. कुणाचं कधी काय होईल सांगतात नाही, कारण हे आयुष्याचं. म्हणून म्हणतात मृत्यू नामने हा क्रूर, मृत्यू नामने हा शूर, मृत्यू नामने हा महाप्रतापी, मृत्यू नामने हा काळ. मृत्यूला काही नाही, तू क्रूर आहे का तू शूर आहे का तू महाप्रतापी आहे, त्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. त्याला कळलं आजचा दिवस त्यांचा शेवटचा आहे, त्याला आज्ञा आली चित्रगुप्ताची की यमराज आलेच नाही. आपल्याला माऊली नेहमी हसत हसत म्हणतात, वॉरंट असते, पहिला केस पांढरा झाला की सिग्नल दिलेला असतो, आता जागा हो, वेळ जवळ आली आहे. आपण त्याला काळ करतो, आपण त्याला काळं करतो, आपल्याला ते झाकायचं असतं. तुम्ही झाकता पण तो झाकत नाही. परत दुसरं, अजून एक दुसरा केस काळा होतो, पांढरा होतो, आपण त्यालाही पुन्हा हे करतो, पुन्हा कंबर दुखायला लागती, गुडघे जबाब देतात, आता चालणं होत नाही. आपण नी कॅप लावतो, लावतो ना कॅप, पाठीला कॅप लावतो, पायाला कॅप लावतो, पुन्हा तयार. आपल्याला वाटतं मी अजून तरुणच आहे. पुन्हा दात हलायला चालू होतो, आपण दाताच्या डॉक्टरकडे जाऊन तो काढतो, दुसरा बसवून घेतो.
पण आपण या गोष्टी मानायला तयार नसतो की आता आपले दिवस संपत आलेत। हा सिग्नल आहे तो आपल्याला लगेच नीत नाही। बघा तुम्ही कुठल्याही गेलेल्या माणसांचा थोडासा विचार करा, तुम्ही थोडासा अभ्यास करा। आपल्याही घरात काही लोक गेले असतील, असे सहजासहजी गेले नाहीत। थोड्या दिवसापूर्वी काही दिवसापूर्वी त्यांना ते सिग्नल मिळाले होते, परमात्म्याने तो चान्स दिला होता, देवाने सांगितलं होतं वेळ येऊन ठेपलीये जागा हो। माऊली म्हणतात जागा हो मानवा, येऊन ठेपली वेळ, क्रूर होऊन येतोय आपला काळ, पण आपण ऐकायला तयार नसतो। हे आयुष्य, हे जे आपलं हे जन्म मृत्यू आहे, हे फिरतच राहणार आहे, हे चालतच राहणार आहे, आणि जर आपण ह्याच्यातनं जर शहाणे झालो तर आपल्या आयुष्याचं आपणच सोयीत करून घेऊ। आपणच आपले आपलंच फक्त स्वतःच नाही तर आपल्या पूर्ण पिढीचं कल्याण करू, आपल्या पूर्वजांचा सुद्धा आपण उद्धार करू, एवढी ताकद आपल्या साधनेत असते किंवा आपल्या भक्तीत असते, पण आपण हे करायला तयार नसतो। कारण आपल्याला फक्त करायचं असते 2 एकर होती गेल्या वर्षी, हो ना लक्ष्मण भाऊ, त्या वर्षी 3 एकर कशी होईल, बाकीच नाही। आमचे लक्ष्मण भाऊ तसे नाही, त्यांनी अध्यात्म भरपूर करतात, त्यांनीच असं प्रवचन लावलं इकडे। पण एक जनरली मला वाटतं आज माझ्याकडे 1 BHK, उद्या अजून एखादा 2 BHK कुठतरी मिळावा, कारण हे सगळ्यांना हा माणूस प्राणी म्हणा, पण हे करता करता थोडासा प्रपंचाला वेळ, परमार्थाला वेळ द्या, कारण परमार्थासाठी वेगळा वेळ मिळणार नाही तुम्हाला। तुमचं प्रपंच करतच तुम्हाला वेळ, तुम्ही जर म्हणला ना आता मी जर ठरवलं की बाबा आता मुलं थोडीशी मोठी होऊ दे मम्मी येते, मुलं मोठी झाली की परत तवर सुना येतात, त्यानंतर म्हातारी गप्पच झालं, लई केली त्यावेळेस जाऊन आली, आता प्रवचनाला जाऊ नको, नाही जाऊ दिलं तर काय करायचं पुन्हा, बरं पुन्हा मी काय म्हणेल, आता नातवांना सांभाळायला कोण नाही, आपलं आपली ह्याच्यातनं सुटका आहे का, त्या आजीने सांगावं, आजी सुटका आहे का, जा म्हणते का सुन कुठं, नाही म्हणत। किंवा आता ही नवीन छोटी हे बसली, तुला आहे का सुटका, नाहीच आहे, कारण आपल्या आयुष्याला आपल्याला जाईपर्यंत सुटका, गेल्यावरच म्हणते बापरे कालपर्यंत म्हातारी आमची सगळं घर सांभाळत होती, आता म्हातारी गेलं सगळं उघडं पडलं, बघ तिला म्हातारी गेल्याचं दुःख नाहीये, तिचं घर उघडं पडलं त्याचं तिला जास्त दुःख आहे। म्हणून सगळे हे जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोण, म्हणून वेळ येत तोपर्यंत शहाणावा, कारण आपल्याला देव चान्स देतो, देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय कारण आपलं खरंच खूप पुण्य आहे, म्हणून आपण ह्या नरदेहाचं, नाही तर आपणही कुत्र्या मांजराच्या ह्याच्यात येऊन जन्म घेतला असता, आपणही आपल्या आयुष्याचं तिथं मातीला कब्ज केलं, कोणी येईल जाईल त्याने आपल्याला फटका मारला असता, पण आपण आज ह्या नरदेहात आले ह्याचा अर्थ आपलं आपण पुण्य केलंय, आपण पाप पुण्याच्या ह्याच्यात दोन्ही तराजूत आपल्या पुण्याचा तराजू उंच आहे, आणि म्हणून आपल्याला हा नरदेह मिळालाय, कारण हे जन्म मरणाचे फेरे हे चुकणार नाही, आणि म्हणूनच आपण एक अभंगत ऐकूया आणि मग पुढे जाऊ। जन्म मरणाचे फेरे सुखतीने
परमात्मा स्वरूप परम वंदनीय प्रार्थ सौंदर्य रामानंदाचार्य श्री स्वामी जगद्गुरु नंदाचार्य जी महाराज काय म्हणतात, जन्म मरणाचे फेरे चुकती नये मानवा, हे जन्म मरणाचे फेरे मानवाला चुकणार नाहीयेत। हे नररूपी जे आपण जन्म घेतलाय, कनक कामिनी ही माझी पोरस, धन दौलत संपाद हे सगळं ठेवून जायचंय, ह्या सगळ्यात आपण अडकलोय। ह्यांच्या नादी लागून आपण बघा, बऱ्याचदा असं होतं एखादी बहीण गरीब असती, भाऊ जरा श्रीमंत असतो, आणि ज्यावेळेस ती बहीण त्या भावाच्या घरी ती एखादी खडूस जर भाऊजाई असेल, तुमच्या बहिणीने चोरी केली बघा माझ्या घरात, बऱ्याचदा होतं। आपण आपल्याच लोकांवर आरोप करायला कमी करत नाही, आपण आपल्याच लोकांना नावं ठेवायला कमी करत नाही, वेळेप्रसंगी आपण त्यांना मारायला, त्यांच्या जीवावर उठायला कमी करत नाही। हा सगळा ह्या कलियुगाचा परिणाम आहे, कारण आपण फक्त आणि फक्त मी माझे आणि संपलं, मला दुसरं काही दिसत नाही, माझी बायको, माझी लेकरं, माझं पूर्ण आयुष्य। जसं ते डबक्यात बेडूक असतो, त्याला त्या डबक्यापेक्षा वेगळं आयुष्य असं काही वाटतच नाही। तुमची आमची वेगळी काही अवस्था नाही, आपणही ह्या डबक्यातले एक बेडूकच आहोत, या प्रपंच रुपी डबक्यातले, ज्याला फक्त मी आणि माझा प्रपंचच दिसतो, वेगळं काही दिसत नाही। परंतु जरी असं असेल, कारण ना तुम्ही आम्ही ह्याच्यातनं कोणीच सुटलेलं नाही, ना तुम्ही ना मी आपण, कारण शेवटी आपण माणूसच आहोत। पण असं जरी असेल, आपल्या डोळ्यावर जरी ही धुंदी असेल, आपण फक्त माझं माझं म्हणत असू, हे फक्त मी, माझा मुलगा, माझा प्रपंच, माझं इस्टेट, माझं सगळं म्हणत, तरी सुद्धा जगद्गुरु नंदाचार्यजी महाराज काय म्हणतात, तरी सुद्धा तुला चान्स आहे, तरी सुद्धा तुला अजून एक वेळ आहे। कशाची? ध्यानी घे जरा रे काळाचे चुकविणे फेरे। तू असा जरी वागलास, तरी ह्या काळ चक्रात तुला जर सुटकायचं असेल, तुला जर वाचायचं असेल, तर तुला काय करायला पाहिजे? नरेंद्र म्हणे आता जा रे, ठोकव आता संतांची दारे, आता जा, अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही इथं संपलेलं नाही, अजूनही वेळ आहे, तर काय कर तू, संतांना शरण जा, सद्गुरूंना शरण जा, जे तुझ्या आयुष्याचं सोनं करतील, तुला सांगतील तू कोण आहे, तुझा जन्म कशासाठी झालाय। फक्त प्रपंच करण्यासाठी तुझा जन्म नव्हे, प्रपंच करत करत परमार्थ करण्यासाठी तुझा जन्म आहे। पण ह्याच्यासाठी काय करावं लागेल, तुला सद्गुरूंना शरण जावं लागेल। भाविक हो, तुम्ही बसलेले बरेच लोक, काही जण बरेच सगळ्यांना माऊली माहित आहेत, पण तरीही मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते, काही नवीन लोक असत्याल, तुम्ही विचार करताल, ताई हे सगळं मान्य आहे, ह्या प्रपंचात ना आम्हालाही वाटतं थोडासा वेळ काढावा, परमार्थात यावं, कारण हे आयुष्याचा काही भरोसा नाही। पण तुम्ही सांगताय आशयसंत आहेत, आता बरेच जण नवीन लोकांच्या चेहऱ्यावर क्वेश्चन मार्क दिसायला, कारण हे कलियुग आहे, कुणीही कुणालाही नादी लावतं। आमच्या पंढरपूरमध्ये तर प्रत्येक गल्लीत एक सद्गुरू आहेत, माळ घातली सद्गुरू, गुरु केला, कानात फुकतात, काय फुकतात माहित नाही। मग आता खरंच असे गुरु आहेत की जे हे आपल्याला प्रपंच रूपी ह्या भवसागरातून आपल्याला पार करून नेतील, खरंच सांगतील की हे जन्म मरणाचा फेर जर तुला चुकवायचं असेल तर सद्गुरूला शरण जा, असे सांगणारे कोण आहेत? होय भाविक आहेत, परम पूज्य परमात्मा स्वरूप परम वंदनीय जगद्गुरु नंदाचार्यजी महाराज श्री क्षेत्र नारीस तालुका जिल्हा रत्नागिरी ते आहेत, की जे काय करतात आपल्याला ह्या ज्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं बाहेर काढतात आणि सांगतात की बाबा रे आत्ता तरी शहाणा हो, अजून तुझ्याकडे वेळ आहे, आत्ता तरी शहाणा हो, आणि काय कर, प्रपंच सोडू नको, प्रपंच सोडायचाही नाही। त्यांच्या नेहमी प्रत्येक प्रवचनात ते म्हणतात, आपल्याला प्रपंच सोडायचा नाही, कारण ती तुझी जबाबदारी आहे, तुझं घर म्हणजे तुझी जबाबदारी, तुझी बायका लेकर तुझी जबाबदारी, तुझी आई वडील तुझी जबाबदारी, तुझे बहीण भावंड तुझी जबाबदारी आहे। पण हे सगळं करता करता तुला जर नीतीच्या मार्गाने, सत्याच्या मार्गाने, धैर्याच्या मार्गाने जायचं असेल, तर तुला सद्गुरू शिवाय दुसरा पर्याय नाही। तुझ्या आयुष्यात जर सद्गुरू नसेल तर तुझं आयुष्य कटलेल्या पतंगापेक्षा वेगळं असं असत नाही। आणि म्हणून आपल्या आयुष्याचं सोनं करायचं असेल, आपल्याला वाटत असेल की हा जन्म मिळालाय, ह्या जन्माच आपल्याला सार्थक करून घ्यायचंय, तर भाविक हो, आपण सद्गुरू रूपी शरण जायला पाहिजे। कारण ह्या सद्गुरूंनी काय केलं असतं, हे जे षडविकार रूपी आपलं जीवन आहे, काम, क्रोध, मदमोह, मायमत्स्य, ह्यांनी ग्रासलेलं हे जे आयुष्य आहे, ह्या ज्या षडरिपूंची त्यांनी काय केलं असतं, तर अगदी ते यज्ञकुंडात आपण आहुती घालतो ना, अशी त्या षडरिपूंची त्यांनी आहुती घातलेली असतात। हे परमार्थिक अधिकारी असतात, हे परमार्थाचे अधिकारी आपल्याला सांगतात की तुला कुठं जायचंय, तुझ्या आयुष्याचं देह काय, आणि की वाट कोण, जाने का घाट कोण, ब्रह्म का कपाट कोण में कोण समा आहे, काय कोण हृदय आहे, हा नरदेहाचा प्रपंच कशासाठी, हे सद्गुरू आपल्याला सांगत असतात। कारण आज माझ्यासारखे जरी किती येऊन तुम्हाला सांगून गेले, तर ती फक्त त्याचा इफेक्ट केवढा, आजच्या रात्री पुरता। पण ज्यावेळेस आपण अशा परमात्म्याकडून ऐकतो, ज्यावेळेस आपल्याला हे परमात्मा सांगतात, ज्यावेळेस आपल्याला हे परमात्मा आपल्याला कान तितकी करतात, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं, नाही नाही बाबा रे,
अजून वेळ गेली नाही. ज्यावेळेस देवाने आपल्याला सांगितलंय की ह्या प्रपंचात राहून तुला परमार्थ करायचा आहे आणि त्यावेळेस आपण नक्कीच प्रपंच करत करत परमार्थ करतो. आपल्याला आपला प्रपंच वाड्यावर सोडून द्यायचा नाही, ते करतच करायचंय. आणि ज्यावेळेस तुम्ही सद्गुरूंकडे जाता त्यावेळेस सद्गुरु रूपी काय करतात, नौका तुम्हाला दीपस्तंभाचं काम करतात. भविको हे आपलं आयुष्य ह्या वासनेच्या नदीत अगदी गटांगळ्या खाते आणि काय करतो, हे आपल्यासारखा जीव त्या वासनारूपी नदीत गटांगळ्या खातोय. त्याला श्वासच घ्यायला येणार. आपल्याला माहितीये कोरोना नुकताच होऊन गेलाय. कोरोना झालेल्या माणसाला श्वासच घ्यायला येत नव्हता. जीव कोंडायचा, दम कोंडायचा, प्रयत्न करायचा तो श्वास घ्यायला, पण श्वास त्याचा फुटतच नसायचा. अगदी तसंच ह्या वासनारूपी आयुष्यात आपला जीव काय व्हायला लागलाय, कासावीस झालाय, कासावीस होऊन गेलाय. आणि अशा वेळेस कासावीस जीवाला त्याची तगमग झाली, त्याला ह्यातनं कोण बाहेर काढेल. आणि अशा वेळेस आपल्याला ह्या वासनारूपी नदीत हात टाकून कुणी जर तीरावर आणत असेल तर हे सद्गुरु असतात. आणि म्हणून जरी आपल्याला माहित असेल आपण प्रपंच करत असेल, तरीही प्रपंच करता करता आपण अशा सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. आणि तुम्ही जर सद्गुरूंना शरण गेला, अशा संतांच्या सानिध्यात गेला, तर तू आपल्याला अंधारातून ते प्रकाशाकडे घेऊन जातात. तुला काय करायचंय आयुष्यात, काय आपल्याला त्यात मिळवायचंय, हा सगळा नरदेहाचा खटाटक काय हे तुला ते सांगतात. आणि म्हणूनच आपण काय करतो, मग आपल्या लक्षात येतं नाही नाही आयुष्य आज आहे, उद्या नाही, कुणाचा भरोसा नाही. मग आजच्या ह्या मिळालेल्या क्षणाचं आपण सोनं करून घ्यायला पाहिजे. आपलं घर प्रपंच तर व्यवस्थित चालवायला पाहिजे, पण त्याच्याबरोबर आपण आपल्या देवाचं, आपल्या सद्गुरूंचं पण आपण जर जाणीव ठेवली, तुमच्या हृदयाचा त्याचा वास असेल, तर तुमच्या वागण्या बोलण्यात चालण्यात नेहमीच मर्यादा येतात. आपण विचार करतो वागताना, आपण चालताना विचार करतो की बाबा आपण असं करू का नको, आपण असं बोलायला पाहिजे का. नाही नाही, आपल्याला माऊली बघतात आहेत. कोण नाही बघितलं तर कोण बघतात आहेत, आणि ते तुम्हाला बघतात. तुमच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचं लक्ष असतं आणि प्रत्येक तुमच्या चुकीला ते तुम्हाला रस्ता दाखवतात. नाही नाही, हे असं नव्हतं करायला हवं, असं कर. तुमच्या आपण कसं लेकराला, एखादा लेकरू जर आपलं चोरी केलं, आपल्याला त्याला माहित नसतं, पण आई सांगते पहिल्यांदा नाही असं करायचं नाही, हा प्रेमाने सांगती. परत नाही ऐकलं ते एखादा छोटासा फटका मारती, परत नाही आलं तर दोन तीनदा देती, पण त्या आईचं तिच्यावर प्रेम असतं त्या बाळावर. कारण तिचा एकच उद्देश असतं, माझं लेकरू वाईट मार्गाला नाही लागायला पाहिजे. अशीशी आपली सद्गुरुरूपी आई सुद्धा आपल्या सपोर्ट असते. आपल्याला पहिल्यांदा प्रेमाने सांगून बघते, छोटासा फटका देऊन बघते. म्हणजेच काय, थोडं कुठंतरी नुकसान होतं, थोडं कुठंतरी घासाघीस होती, मग आपण म्हणतो नको नको ह्यांचं आमच्यावर प्रेम नाही. पण ते आपल्याला सुधारण्यासाठी झालेलं असतं. आणि अशा वेळेस जर तुम्ही शाणे झाला, परीक्षाही खूप होतात, अशा परिस्थितीत परीक्षामधून जर तुम्ही बाहेर आलात, तर हा सद्गुरूपी परमात्मा तुम्हाला ह्या आयुष्याच्या प्रवासात कधीच हरू देणार नाही. तुम्ही जिथं जाल तिथं तो तुम्हाला यशच देणार. आणि मग ते कसंही असो, तुम्हाला कुठल्या ना कुठल्या भावनेने कुणीतरी तिथं तुम्हाला यशच मिळेल. फक्त आठ एकच आहे, तुम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे. मग तुम्ही म्हणताल सांगण्याप्रमाणे म्हणजे काय, संन्यास घ्यायचा का ताई? मी काय संन्यास घेतलाय का? माझी उद्या साडेसातला पुन्हा सिव्हिल मध्ये ड्युटी. या उद्या ज्यांना बघायचे त्यांना मी साडेसात असतो, नवीन बी ब्लॉगला आहे. आता घरी गेल्यावर पुन्हा मी माझे कामं चालू करते. संन्यास घ्यायचा नाहीच आहे, पण ह्याच्यातला थोडासा वेळ जर आपण प्रपंचात घात परमार्थात घातला, तर आपल्या आयुष्याचं सोनं झालं. म्हणून सांगतो बघा, देव इतक्या परीक्षा घेतो. ज्यावेळेस आपण देवाला सानिध्यात जातो, त्यावेळेस तो खूप परीक्षा घेतात. कारण माहितीये आपल्याला, लोखंडाला कोणी टाकतं का सोन्याच्या मुशीत? सोन्यालाच टाकतात ना. आणि म्हणून परीक्षाही होतात. पण त्या परीक्षा जरी असल्या आयुष्यातला, तर ह्या आयुष्याचा मिळाला नरदेहाचा प्रपंच आहे. हा नरदेह आपल्या आयुष्याला इतकं मुश्किलीने मिळाला आहे, ह्याचा मी परत परत का उच्चार करते, कारण आजच्या प्रवचनाचा विषयच मुळात नरदेह. वर्षश्राद्ध हा विषयच आहे, कारण आपण आज ज्यांच्या वर्षश्राद्धासाठी निमित्त जमलोय, त्या आत्म्याला, त्या पुण्यात्म्याला, त्याला सुद्धा ह्या गोष्टीची जाणीव होती. आणि म्हणूनच हे प्रवचन सहजासहजी लागलं नाही, उगी लक्ष्मण दादाच्या मनात आलं किंवा आमच्या भाऊंच्या मनात आलं, सुरेश भाऊंच्या, म्हणून प्रवचन आलं नाही. त्या विधात्याचा नियम असतो, त्या विधात्याने नीती ठेवून ठेवली असते की हा आज कोण आहे, तर हा पुण्यात्मा आहे. आणि ह्याच्या वर्षश्राद्धाला असं काहीतरी आध्यात्मिक कार्यक्रमच व्हायला पाहिजे की सगळ्या लोकांच्या कानावर आध्यात्मिकच विचार पोहोचावेत. खाऊन आहेर करून तर सगळेच पाहुणे रावणे गेले असतील, पण त्याच्यानंतरही आज, कारण तुम्ही नुसतं ऐकत नाही तर आई साहेब सुद्धा ऐकतात आहेत, त्या सुद्धा बघतात आहेत. आणि मनातल्या मनात आपल्या मुलाला आणि आपल्या सुनबाईला त्या धन्यवाद देतात आहेत की त्यांना त्यांच्या संस्कारावर त्यांना नाज होतोय, त्यांच्या संस्कारावर त्यांना गर्व होतोय की मी असे संस्कार दिले की माझ्या नंतरही माझ्या पोराने आध्यात्मिक वातावरण ठेवलं. माझ्या नंतरही असं म्हणली नाही सून, दिवसभर या पंतराव्या उचलून उचलून कंटाळाला पटकन जेवण झोपा, आता वर्ष श्राद्ध झालं. त्यांनी संध्याकाळी सुद्धा त्या अध्यात्माचा घाट घातला. संध्याकाळी सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे विचार पोहोचायचा प्रयत्न केला. आणि अशाच नरदेहाचा उपयोग म्हणजे वेगळा काय करायचं हो?
आपल्याला काय टाळ कुठत बसायच नाही. असं जर तुम्ही थोडस तुमच्या आयुष्यात वेळ काढून जर तो सत्मार्गी लागला तर तुमच्या आयुष्यात सोनं झालं ना समजा. कारण तिथून पुढे तुम्हाला मागं फिरून बघायला नाही. आणि म्हणून परत एकदा विनंती करते की सगळेजण सद्गुरूंना शरण जावा, त्यांच्या चरणाजवळ या. त्यांचा भक्ती मार्ग अगदी साधा सरळ आणि सोपा आहे. तो तुमच्या माझ्यासारख्या रोजच्या प्रापंचिक जीवाला जमण्यासारखा आहे. फक्त दिवसाचे 10 मिनिट भक्ती. स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतायचं नाही. आणि तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा ह्या शिकवणीप्रमाणे वागायचं. जमेल 10 मिनिट द्यायला? बस बस एवढाच परमार्थ. खूप साधा सोपा सरळ देव आहे आपला. त्यांना माहित आहे आताचं मी म्हणलं ना तासन तास बसा, ते म्हणते आम्हाला वेळ नाही. वेळ पुढे पळतोय. त्यामुळे घड्याळाच्या काट्यावरच्या आयुष्य असणारे तुमच्या आमच्यासारख्यांची आयुष्य जीवनशैली त्यांनी ओळखली. आणि म्हणून सांगितलं की त्यातूनही थोडासा वेळ काढा आणि प्रपंच बरोबर परमार्थ करा. आणि म्हणून मग तुम्हाला चालायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं हे कळेल. मी तुम्हाला म्हणजे पुढचा दृष्टांत सांगायचं, एक छोटासा दृष्टांत सांगते. माझ्याकडं मी मला वाटतं 500 रुपयाचा दृष्टांत सांगितलं का मी मागच्या सर 500 रुपयाला पुटवले? नाही नाही. कोरोनाच्या काळात ते नरेंद्र मोदी ती पैशांवर बंदी आणली होती बघा. कोरोना का त्याच्या आधी 100-200 नोटावर बंदी आली? आधी. मग ती एकदम बंदी आली, आम्ही पगारवले माणसं. मग आमच्या माझ्या बरोबर काम करणार. आता मला स्वतःला आता सध्या 80-85 हजार माझा पगार पडतो. म्हणजे त्यावेळेस काय थोडस 10-12 हजार कमी असेल समजा. मग इतके कमी माझ्या बरोबरचे माझ्या मैत्रिणी तेवढंच घेणार आहे. मग कुणाच्या साडीत 2 लाख निघाले, कुणाच्या साडीत 3 लाख निघाले. मला विचारलं माझी इथं बसले तुझ्या साडीत किती निघाले, म्हणजे रुपये बी नाही. खरंच नव्हतं निघाले. आता मला सांगा निर्व्यसनी नवरा, मी खरचले तर ती खर्चायला तयार नाही. कुणापासून पैसे लपून ठेवायचे? बरं, पैसा आपल्या दोघांच्या रिलेशन मध्ये अडवायला नको ना. मी कमवते ह्या गोष्टीचा जर मी अहंकार केला तर मग माझा प्रपंच सगळा तुटला ना. त्यामुळे मला त्यातलं काहीच माहित नव्हतं. म्हणजे मी तसा विचारही कधी केला नव्हता. पण ह्या म्हणल्या मूर्खच म्हटलं तू. मी म्हटलं असेल कदाचित. इतक्या जरी म्हणतात म्हणजे मी मूर्खच असेल ना. पाय का म्हणलं की लगेच लक्षात येतं माणसाचं. मग आता काय करावं? त्या म्हणल्या सगळ्यांना सांगायचं नसतं नवऱ्याला खरं, थोडं त्याला खोटं बोलायचं असतं. थोडे पैसे ठेव, उद्या तुला माहेरी फेरी द्यावा लागले. तुला वाटलं उद्या मी काय तर सर तू काय त्याच्यापुढे हात पसरायचं का? मलाही जरा पटलं तू. विषय जरा गंभीर होता, म्हणजे जिवाळ्याचा होता ना. मलाच जरा पटलं म्हणलं ह्या खऱ्या बोलतात. असं काही आडानवणी राहून उपयोग नाही. मग आता लपवायचे तर पैसे कसे? सगळा हिशोब नवऱ्याजवळ, एटीएम कार्ड नवऱ्याजवळ, बँकेचं पासबुक नवऱ्याजवळ, बाजारात जातोय नवरा, किराणा आणतोय नवरा. मी फक्त ड्युटी करते, घरात काम करून खाऊ घालते त्याला. बाकी ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच करत नव्हते. आताही काय करते. त्यामुळे पैसे काढ बरं लपती काय म्हणतात, पॅन्टीच्या खिशात काढायचं तर ते सगळं माहित होते. तरी पण म्हटलं आता पैसे तर लपवायला पाहिजे. आणि कसे लपवायचे? नवऱ्याला न माहित होऊ देता. ह्यांचं ती आठ होती बायकांची, त्याला कळू दे. त्याला मागितलं होतं दिलं. ठीक आहे म्हणलं, मी ठरवलंच आता पैसे लपवायचे आपल्याला. मग एकदा 200 रुपये काढले खिशातले, मग एकदा 100 काढले, 50-50 दोन नोटा काढल्या. असं म्हणून एक 2-4 वेळा मला 500 रुपये झाले माझ्याकडे जाऊन. आता ती ठेवायचं तरी कुठं? सगळीकडे जात आहे लपवायला तर जागा नको का? मग माझे डॉक्युमेंट्स आहेत फाईल, ते काही तिथं जात नाहीत. आता नोकरी लागली, आता ते डॉक्युमेंट्स कशाला लागणार आहे माझे सगळे 10वी 12 सर्टिफिकेट? म्हणलं ही चांगली जागा आहे, आपल्या तर फोल्डरमध्ये लपवूया. फोल्डरमध्ये 500 रुपये ठेवून दिले ह्या सगळ्या नोटा अशा छान केल्या आणि त्या फोल्डरमध्ये ठेवल्या. मग आता गुरुपौर्णिमेची वारी आली थोड्या दिवसांनी. वारीला निघाले. साहेब म्हणले किती पैसे पाहिजेत? म्हटलं ते 1000-2000 रुपये, तिकीटावाल्याचा 1000 रुपये, पुन्हा म्हटलं पावते पिताय. मग त्यांनी मला 3000 रुपये दिले. माझे 500 रुपये मला खून होत होते ना सारखे वरचे. मग ते 3000 तर मी घेतलेच. वरून आता हे 500 काढायचे, पण नवरा घराच्या बाहेर जायला तयार नाही. आता चुन मी म्हणलं ती साबणच नाही बघा, बारका साबण लागते. म्हणलं तिथं कोण देत नाही चांगलेलं. त्यांना माहित होतं मी सारखी जाते, माझ्याकडे सगळे कितच आहे. आणि ती परवा गेलं. मी ती तिथंच ठेवून आले. मी ठीक आहे घेऊन येतो म्हणले. ते गेले साई सुपरला. तर मी इकडे कार्यक्रम केला. वरचे पैसे घेतले, हळूच पर्स मध्ये ठेवले. संध्याकाळी गाडी निघाली, दुपारी आमची गाडी नमी नाणेजला. तिथं बसले, माऊलीचं संध्याकाळचं प्रवचन चालू होतं. धोधा पाऊस असतो गुरुपौर्णिमेला आपला, एकदम जोरात पाऊस, पूर्ण भिजलेले. रेनकोट सहित होता तरी भिजलो होतो. आणि संतपीठाच्या इकडे डाव्या साईडला डी झोन मध्ये बसले होते. माऊली संतपीठावर होते. आता ते 500 रुपये ते तसेच पर्स मध्ये होते, पण ते माझे पैसे त्याचा मला खूप आवडले. म्हणजे महिन्याला 70-80 हजार कमवणारे मी, पण त्या पैशावर एवढं प्रेम नाही जेवढ्या 500 रुपयावर झालं होतं माझं. कारण ते माझे तसं मला वाटायचं. आणि मग बसले थोडे. आणि आता परमेश्वराच्या कृपेने माझंच म्हणजे घरचं पण चांगलंय, बागा वगैरे आहे द्राक्षाची. त्यामुळे मला कुणी पगार विचारत नाही, आम्ही काही त्यांना कुणी सांगत नाही. माझे म्हणजे घरचं चांगली परिस्थिती. माझे सासरे पण ह्याच्यात आहेत, ते अनुग्रह आहेत. ते पण नेहमी वारीला येतात, त्यांच्याकडे नेहमी पैसे असतात. त्यांनी मला आतापर्यंत लग्न झाल्यापासून कधी रुपये मागितला नाही. मग आमच्या माझ्या अण्णा पण वारीला आले होते. आम्ही असंच दोघी जणी, आमच्या तिथल्या वैशाली वगैरे आहेत, त्या आम्ही दोघी जणी बसलो होतो डिझोनमध्ये. आता माऊलींचं प्रवचन चालू होणार होतं.
माऊलींचं प्रवचन चालू झालं आणि अण्णा मला शोधत शोधत म्हणजे माझ्या सासरी मला शोधत शोधत आले. आता बघा त्या वारीत कधीच कुणाची भेट होत नाही, किती गर्दी असते तसल्या पावसात तर कोण कोणाला शोधतंय. अण्णांना मी बरोबर सापडलो त्यावेळेस पहिल्यांदा. अण्णा म्हणले किती वेळ झालं तुला शोधतोय, कुठे होती तू. म्हणलं काय झालं अण्णा. काय म्हणलं ती सरपंच, ते सरपंच आपले नाराज होतो परत त्यांचा सत्कार केला आपण तिथे त्यांच्या गाडी घेत. आणि ते सरपंच म्हणले गाडी घेऊन कुठे गेलाय कुणाला माहित, त्याला नाही पाऊस सहन होत म्हणले. आणि माझी पिशवी पिशवी सगळी त्या चिपमध्ये राहिली म्हणले. आम्हाला काय सर व्हायला म्हणले, हुडहुडी भरायला लागली माझं, मी जातो म्हणले. मी अण्णा थांबा प्रवचन झालेलं आमच्या गाडीत जागा आहे तिथून जावं म्हणलं. मग आम्ही असं तिरे मार्गे गाडी नेऊ आमचं गाव तिथं पडते ना. अण्णा म्हणले मला वेळ नाही, मी आता जाणार, बघू 500 रुपये. माझ्या लग्न झालेल्या आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये माझ्या सासऱ्याने मला रुपये मागितले, अजूनही त्याच्यानंतर मागितलं नाही, खोटं बोलत नाही. बघू 500 रुपये म्हणले. पहिल्यांदा मी जरा अण्णा जरा थरथरत होते वगैरे थंडी, त्यामुळे माझ्या डोक्यात काय तो विचार आला नाही. मी पटकन पर्समध्ये हात घातला, ते 500 रुपये होते ना अण्णांना देऊन टाकले. म्हणजे तेव्हा काय लक्षात आलं नाही ना आपले पैसे काय आता कधी नाही ते आले. मग अण्णांना ते 500 रुपये घेतले आणि अण्णा गेले प्रवचनाला. आम्ही बसलो, मी विचार केला थोड्या वेळी, आतापर्यंत अण्णांनी आपल्याला कधीच पैसे मागितले नाही. बरं मागाव तर 500 का बरोबर. मग मी म्हणलं माऊली तुम्ही फार मोठे खेळ येतो म्हणलं, तुझ्या पोरापासून 500 रुपयाला पोरं त्याचा बाप येऊन 500 रुपये घेऊन गेला. एवढं सुंदर माऊली माझ्याकडे बघून हसले. म्हणजे मला सांगा मी घरात लपवलेले पैसे जर त्यांना तिथं दिसत असेल तर ते तुमच्यासोबत कंटिन्यू नसतात का. आपण जिथं जाऊ तिथं तो आपला सांगाती होतो, तुमच्या सुखात दुःखात तो बरोबर असतो. आणि मग मला जाणीव झाली त्या गोष्टीची तिथंच. काय जाणीव झाली, सविता हे चुकतंय आपलं, स्वामींना हे आवडणार नाही. भले 500 रुपये तू लपव पण त्यांना ते आवडलं नाही, तुझं जे चालू होतं तेच बरोबर होतं. सगळंच लोकांचं ऐकावं असं काही नसतं, एरवी मी कुणाचं ऐकतच नाही पण का कुणाला माहिती त्यांची मला ऐकावं असं वाटलं. विषय जिवाळ्याचा होता, ती म्हणली माहेरी वगैरे द्यावा लागला. तर माहेर म्हणलं की आमचं जरा विषय जिवाळ्याचा म्हणलं, एखाद्या वेळेस आईला द्यावं लागलं ह्यानी नाहीच म्हणले तर असावे आपल्यापाशी. पण त्या दिवसापासून मी कधीच रुपये सुद्धा लपवून ठेवला नाही माझ्या पर्समध्ये. तुम्हाला खोटं वाटतं कधी कधी मी चालत जाते घरी 5 रुपये सुद्धा नसतो. आता आज आणलेत मला पाटील साहेब तिकीट काढतात नाही काढतात. म्हणजे आपण ज्या गोष्टी करतो ज्या बघतो तो परमात्मा आपला साथ देतो, तो आपला सोबती असतो. आणि म्हणून जर तुम्ही इथं जरी आवाज दिला सांगायचा परी जर ती माझी आवाज माझी सेवा जर माऊलींपर्यंत पोहोच तर तुमच्या इथं बसलेल्यांची प्रत्येकांची पोहोचू शकते. फक्त तसा श्रद्धा पाहिजे, तशी भाव पाहिजे, तुमचा तसा विश्वास पाहिजे. त्या विश्वासाने जर तुम्ही नेमला, तुम्ही जर त्या माऊलींना शरण गेलात, त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चाललात, कुठं आरती असेल कुठं सत्संग असेल थोडीशी भक्ती कुठेतरी आपली कार्य लागावी. आपला प्रपंच तर करायचंच आहे बाबा. आज इथं आरतीचं ओपनिंग आहे का, आपल्याला भाऊ सांगायला आले होते आपल्याला काही सांगायला. ती इथे आज रोज आरती होती बरं का. आरती किती वेळाची, फक्त 20 मिनिटाची. एवढा वेळ तुमचा रोज कोणच घेत नाही, फक्त 20 मिनिट. पण त्या 20 मिनिटाच्या आरतीत तुम्ही जाऊन बघा, जो अनुभव तुम्हाला तिथे येईल तो तुम्ही शब्दातही कुणापेक्षा सांगू शकणार नाही. कारण तो अनुभव तुमच्या ज्या मनात इच्छा असल्याल ते तिथं पूर्ण होणार आहे. तुमच्या ज्या मनात अपुरे राहिलेले अधुरे विचार असतील ते तिथं तुम्हाला त्याचा मार्ग मिळणार आहे. कोणतरी त्या आरतीत येईल, कुठून तरी दुसऱ्या दिवशी एखादा माणूस येईल आणि तुमच्या त्या समस्यावर आले नाही असं नाही असं करायला हवं तुम्ही सांगू. आणि म्हणून जितकं जमल तितकं जास्तीत जास्त आरती सत्संग कुठं काही आध्यात्मिक जे असेल तिथं चाच चला आणि अनुभव घेत चला. तुम्हाला स्वतः अनुभव घेतल्याशिवाय आपण फक्त ऐकून कळणार नाही. आम्ही इथं बसलेले बरेच मंडळी अनुभव घेतलेले, आमचे पाटील साहेब असतील, लक्ष्मण भाऊ असतील, आमचे मंजुनाथ आहेत, ताई आहेत, कितीतरी लोक इथं आहेत की ज्यांनी माऊलींचा एकदा नाही कितीतरी वेळा अनुभव घेतला अशा. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता त्यांच्यावर श्रद्धा ठेवता त्यावेळी तुमची परीक्षा सुद्धा बघतील. पण परीक्षा सुद्धा अशी होती कधी कधी कुणाकुणाची की खरंच आपल्याला कधी वाटतं तुम्ही तुमच्या किंवा माझ्यासारखे त्या ठिकाणी असलं तर असं वाटतं की नको ती परीक्षा. माझं माहेर कुर्डवाडी, माझं लग्न झालं ना, मला वाटतं 2004ची गोष्ट आहे, 4 ची की 3 ची काहीतरी. 26 जानेवारीचा दिवस उजळला आणि 26 जानेवारीचा दिवस उजळल्यानंतर आमच्या घराच्या समोरून एकदम अशी गर्दी दिसली जाताना. मला माडा तालुक्यात घाटणे म्हणून गाव आहे एक, त्या घाटणे तालुक्यातला एक मुलगा जो आपल्या माऊलींचा अनुग्रहित भक्त होता, त्यांची आई आपल्याला वारीला वगैरे यायच्या, तिथून सगळे गर्दी दिसल्यावर आम्ही झेंडा वंदनाला चाललो होतो. सकाळ सकाळची गोष्ट, का बरं गर्दी दिसते म्हणून आमचे जरा कान म्हणजे आम्ही विचारलं तर तो मुलगा मिलिटरीत होता आणि तो शहीद झाला म्हणून कळालं. आता भेटायला जायला पाहिजे गुरुबंधू आपले, आपण विचारायला पाहिजे. मग मी आणि माझी आईने त्यांच्या घरी जायचं ठरलं. मग ते सगळं ते मिलिटरीचं कसं करतात ते सगळं आपलं व्यवस्थित, त्याच्या पुत्रा वगैरे मांडला, ते कोण मंत्री वगैरे सगळे आले, ते फायरिंग वगैरे झालं सगळं त्याच्याप्रमाणे शासकीयत्वावर त्यांचा अंत्यसंस्कार झाला त्या मुलाचा. त्याच्यात माझ्या लग्नाची तारीख एकच होती. त्याने अगोदरच 1 महिन्यापूर्वी जेव्हा आलता तेव्हा मला भेटून गेलता, म्हटलं ताई माझ्या लग्नाला या. मी म्हटलं तारीख काय, माझ्याच लग्नाची तारीख त्याने सांगितली, त्याची माझी सेमच डेट.
मी म्हटलं दादा तू दुसऱ्या तारखे लग्न कर, मी माझं पुढे ढकलत नाही, तुझं पुढे ढकल म्हणलं, आपण दोघं महिन्यांनी करू. आमचा हॉस्पिटलमध्ये बोलता बोलता विषय झाला. आणि ज्यावेळेस त्या दिवशी कळलं की 26 म्हणजे अगोदरच झाला, 26 जानेवारीला तो शहीद झाला. मग आता त्याच्या घरी गेल्यानंतर ही मी मनाची गर्दी. मग ते सगळे मंत्री मोठे मोठे लोक सगळ्या जरा फांगाफांग झाली. मग मी आणि मम्मी त्याच्या घरी गेलो. आता मला खूप टेन्शन आलं, कारण त्याच्यासोबत मी आम्ही वारीला जात होतो, ती बाई माऊली माझ्यासोबत असायची. आता मी तिच्या पुढे गेल्यावर ती मला काय म्हणेल, मला काय विचारेल, असं का, मी काय उत्तर देऊ त्याचं, माझ्याकडे तिच्या प्रश्नाचे कुठलेच उत्तर नसणार आहेत. त्यामुळे मला एकदम असं माझ्या पायाला असं वाटलं की 10-10, 15-15 किलोचे वजन लावले त्याची. पण तरी आम्ही तसेच भेटायला गेलो. तिने तिथून लांबूनच मामाला बघितली आणि ते रडायला चालू केली. जवळ गेलो, तिने गळ्यात मिठी मारली, ती माऊली धडाधडा रडायला लागली. आता मात्र माझ्या काळजाचे ठोके वाढले होते, कारण एवढ्या सगळ्या लोकात ही काय म्हणली तर म्हणू शकती, तिला तो अधिकार होता, तिने म्हणू शकली असती, तिने तिची खता व्यक्त म्हणजे तिची खंत व्यक्त करू शकली असती. मला भीती वाटायला लागली, म्हणजे आता ही काय बोलती एवढ्या लोकात, आपण काय बोलणार आहे तिथं. तिने रडायची शांत झाली, मी थोडस तिला सांत्वन केलं आणि म्हणते ताई, त्यावेळेस मला वाटतं जानेवारीमध्ये डिसेंबरमध्ये पंढरपूरमध्ये रेल्वे मैदानावर माऊलींचं दर्शन पोहोचून 16 जणांचं समस्या मला दर्शन. त्यावेळेस माऊली स्वतः व्यक्तिगत येत होते. पंढरपूरच्या रेल्वे मैदानावर माऊलींचा कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात माऊलींनी प्रवचनाचा विषय घेताना सुरुवातच विषय घेतला होता म्हणे की ज्या आईचा मुलगा बॉर्डरवर असेल तो जर शहीद झाला तर त्या आईने तिथं वाईट वाटून घेऊ नका, कारण त्याचा जन्मच त्याच्यासाठी झालाय. आणि म्हणे ताई, त्या दिवशी मी प्रवचन ऐकलं, मी विचार करत होते त्या दिवसापासून की नेहमी माऊली वेगवेगळे विषय घेतात प्रवचनात, ह्यावेळेस हे मिल्ट्रीच्या विषयावर सुरुवातच का केली असेल आपल्या इथं. आणि ती मला म्हणायला लागली माऊली की मला पहिला संकेत माऊलीने डिसेंबरमध्येच दिला होता. आणि ज्या दिवशी तो मुलगा तिथं गेला त्या दिवशी माऊली तिच्या स्वप्नात गेले आणि तिला सांगितलं की पोरग शहीद झाले. ताई मी त्या दिवसा आणि त्याच्यानंतर ते लांब असतात ना काश्मीरला वगैरे काय तर ते लोक असतात, त्याच्यानंतर 2 का 3 दिवसांनी हिला निरोप आला की हे असं झालंय म्हणून. ती म्हणे मला ताई त्याच दिवशी सांगितलं होतं, माझ्या पोराचं जीवन सार्थक झालं, देवाने मला आधीच सांगितलं होतं, माझा एक लेखरू तिथं काय केलं म्हणली की शहीद झालं. मी आश्चर्यचकितच झाले. जिनं मला कंप्लेंट करायला पाहिजे होता, मला बोलायला पाहिजे होतं की माऊलीने का माझ्या पोराला वाचवलं नाही, माऊलीने का माझ्या लेकराला देह केलं नाही. मी इतकी श्रद्धा भक्ती केली, तो स्वतःही अनुग्रह होता, माऊलीने असं नाही करायला पाहिजे अशी मला अपेक्षा होती की ती असे म्हणेल म्हणून. पण त्याच्या विरुद्ध ती मला म्हणे मला माऊलीने आधीच संकेत सांगितलं होतं आणि माऊलीने मला हेही सांगितलं की तुझं आयुष्य सार्थक झालं, कारण अशा मुलाला तू तुझ्या पोटी जन्म घातला. ही खरी श्रद्धा, ही खरी भक्ती. कारण देव ज्यावेळेस तुमची घेत, कारण तिनं लांब जाऊ शकली असती, सगळं सोडून देऊ शकली असती, कारण तिचा तो तसा अधिकार होता. पण तिनं काय केलं की आपला मुलगा ज्यावेळेस मिलिटरीत घातला त्याचा अर्थ एखाद्या वेळेस हा शहीद होऊ शकतो हे सगळ्यांनाच माहित असतं. पण आता तसं की तुम्हाला आम्हाला माहित आहे, जन्म घेतलाय म्हणजे कधीतरी एकदा जाणारच आहे. तरीही आपण विचार करतो माझच का, मीच का, आत्ताच का, आपण नाही नाही ते प्रश्न विचारतो. त्या माऊलीने आणि खेड्यातली साधी अशी तुमच्या माझ्यासारखी एक माऊली, माऊलीना तिने एकही शब्दाने कोसलं नाही किंवा एकही शब्दाने त्यांना म्हणली नाही, देवा माझा तरणाचा टपोरग ज्याचं लग्न आता 1 महिन्यावर 2 मे मध्ये 5 मेला त्याच्या लग्नाची तारीख होती आणि तो जानेवारीमध्ये गेला. 1 महिन्याची सुट्टी काढून येणार आहे ताई म्हणून तो मला सुद्धा सांगून गेला. किती ती भक्ती, किती ती श्रद्धा, किती तो विश्वास का, कारण त्या लोकांना ज्यावेळेस सद्गुरूंच्या सान्निध्यात आपण येतो त्यावेळेस आपल्याला त्यांना कळतं की हे आयुष्य हे क्षणभंगूर आहे, एक ना एक दिवस हे जाणार आहे. दुःख झालं नाही का त्या माऊलीला, झालं की नक्कीच दुःख झालं, पण त्या दुःखाचं कारण तिने त्या देवाला दोष देऊन व्यक्त केला नाही. त्या की बाबा तुम्ही मला असं का केलं, मी आता तुमचं तोंडही बघणार नाही, मी तुमची भक्तही करणार नाही, मी तुमचं नामस्मरण करणार नाही, असं तिने केलं नाही. उलट ती म्हणाली की मला उलट ह्याचा आधीच संकेत मिळाला होता. आणि तेवढ्याच जोमाने अजून सुद्धा सापटण्या आपल्या त्या घाटण्यामध्ये आरती सेवा केंद्र आहे त्याची ती अजून सुद्धा अध्यक्ष आहे. नंतर छोट्या मुलाला सुद्धा तिने आपल्या ह्याच्यातच घातलं, म्हणजे तेव्हा तो अनुग्रह तेव्हा साध्या दीक्षा वगैरे काही प्रकार नव्हता, डायरेक्ट अनुग्रह मिळायचा राणीला. तेव्हा तिचा छोटा मुलगा सुद्धा आता अनुग्रह येते. आणि त्या माऊलीची त्याच्या पुढची स्टेप म्हणजे त्या सेम तारखेला त्या पुरीचं लग्न तिने ह्या आपल्या 2 नंबरच्या पोराबरोबर लावून दिलं. म्हणजे जे सद्गुरूंच्या सहवासात असतात, सान्निध्यात असतात, त्यांच्या वागण्या बोलण्या सुद्धा विचार करण्यास सुद्धा किती सत्यता असती किंवा किती सात्विकता असते बघा.
आणि म्हणून आपण सगळ्यांनी जर आपल्या आशा सद्गुरूंच्या शरण गेलो, त्यांना जर आपण लीन झालो त्यांच्या चरणावर, तर आपल्या आयुष्याचं सोनं नक्कीच होणार आहे. आयुष्य आलंय, आज तुम्हाला आहे, उद्या मला आहे, आज ना उद्या कुणाला, आपल्याला सगळ्यांना जायचंय. पण ह्या आयुष्याचं जर सोनं करून घ्यायचं असेल तर नक्कीच आपण सगळ्यांनी सद्गुरूंना शरण जावा. माऊली तुम्हाला सगळ्यांना सद्बुद्धी देतील, माऊली तुमच्या सगळ्यांच्या आयुष्याचं सोनं करतील, कारण त्यांना आपल्या लेकरांचं सोनं करायचंय, सगळ्यांच्या आयुष्याचं त्यांना कल्याण करायचंय. आणि म्हणून मी माऊलींना प्रार्थना करेल की माऊली आज ज्या आईचं आज जे वशसाध्य आहे त्यांच्या आत्म्याला सुख शांती समृद्धी लागू दे. त्यांची जे घरी त्यांनी मुलं ठेवले त्यांना सगळ्यांना त्यांच्यावर कृपाछत्र तुमचं कायम ठेवा. आणि त्यांच्याही ह्याला तुम्ही त्यांना अशीच त्यांना बुद्धी द्या की त्यांच्याकडून अध्यात्माचं, धर्माचं, सत्याचं, नीतीचं कार्य त्यांच्या हातून घडो, अशी मी त्यांना प्रार्थना करते. आईच्या आत्म्याला शांती लाभावं अशी पुन्हा एकदा माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपण जाता जाता एक छोटासा गजर करूया आणि मग आपण थांबूया.